संपन्न श्रोते माय बाप माता मावल्या लहान थोड्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. संत सद्गुरु बाळूमामा यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्या समोर साष्टांग दंडवत घालून माझे गुरुवरे गोपीचंद बाबा यांच्या चरणाचं स्मरण करून या ठिकाणी वेळेवाटल्या शब्दामध्ये कथेचा अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करेल. कथा कुठवर आली, काय कथा आहे, तुम्ही सर्वांनी ऐकली. आता विषय डिवर यायचं बरोबर आहे का? आता पहिल्या सर्वांची या ठिकाणी माफी मागतो, कारण मला याला उशीर झाला आणि माणूस एक आहे आणखीन ठिकाणी, आणखीन माझं बरंच शिस्त आहे तिकडं, पहिले पुढं जायचं आहे आणखीन घरी सकाळी असणारे. आता तिसरं होते त्याच्यामुळे दिसत तुम्हाला सिग्नेचर असणार. आमचे मनोज भाई इथं हजर झालेले, तर दादाने सर्व असणारी सेवा दिली त्याच्यामुळे सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी जी काही कथा भाग आहे, बघा आपल्याला ध्यास कशाचा लागला. अनेक असणाऱ्या कपी कुळ उतरले, मुक्त केले राक्षसा, राक्षसांना मुक्त होता आला त्या ठिकाणी भगवंताचा नुसता ध्यास लागल्याच्या नंतर. कारण ही जी काही ताटिका होती, ज्यावेळेस प्रभुरामचंद्राच्या समोर चालली त्यावेळेस मला राम भेटणार आहेत, राम भेटणार आहेत, तसा ध्यास आपला होतोय का? मला बाळूमामाच्या मंदिरावर जायचंय, बाळूमामाचं दर्शन घ्यायचंय, बाळूमामा बाळूमामा बसताना उठताना आपला तर जप मना म्हणल्यावर आपल्याला जमत नाही, इकडं तिकडं बघायचं कसं तरी बघायचं, हा मनातून झडझडून वहिला निघ, ये भक्तीची या वाटे लाग, मग तू पावेसी अव्यंग निज धाम माझे. झडझडून बाजूला निघावं लागतं, सर्वस्व झुकून द्यावं लागतं. दिन नकळे रात्र नकळे अंगी खेळे दैवत अशी अवस्था. हे गेलते युद्धाच्या उद्देशानं, पण स्पर्श कुणाचा झाला, दर्शन कुणाचं झालं, आणि प्रत्येकाला शेवटी मृत्यूच्या वेळेस समोर असणारे प्रभू रामचंद्र दिसत होते. आपण म्हणतो ना वध केला राक्षसाचा, वध केला म्हणजे काय केला, शिरच्छेद केला, शरीर नाहीस केलं महाराज, पण आत्मा असणारा चरणावरती प्रत्येकाचा लीन झाला. म्हणून मरणी जाया जे आठवे तो तोची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते चितवा. शेवटच्या क्षणाला रामाच्या समोर प्राणगत अवस्था होती, या देह त्याग होतोय म्हणून ती पुढची गती त्यांना असणारी काय झाली, ब्रह्मस्वरूप प्राप्त झाली, मुक्त झाले, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटले, राक्षस कुळात होते. अध्यायाचं सार आहे. आता हे प्रत्येक वेळेस रामायण ऐकायचंय. आता गुरुवरीनं सांगितलं आपलं का जात नाही, पण दादा आता माझा अधिकार कमी मी सांगत नाही, हे गेल्यावर आपण या मायेच्या खेळात गुंतणारच नाही. किती जण हातवरी करा बरं, त्याला रागच येत नाही. ऐका माणूस असं ऐकायला ऐका, कोणी भक्त येऊ द्या इकडे, आपण त्यांचं स्वागत करू. रस्त्यात पहिले 2000 नोट असली तरी तिकडे बघत चाललं नाही, आहे का कोणी त्याला बक्षीस देऊ यावर इकडं. मी म्हणतोय बघणार नाही बरोबर का, म्हणून काम क्रोध मुळ माया देवाने आपल्या पुढे खेळलेले आपण गुंततोय. आणि आता किती जरी सांगितलं तरी, पण चला काही का होईना, जरी आपल्या कानावर पडलं तरी, क्षणाची जरी संगती झाली तरी आपला उद्धार होतोय, अशी असणारी ही कथा आहे. आता किती कथा कुठवर आली तुम्ही ऐकली, मी तर सांगितलं. आता उशीर येऊन लय मोठं शांपण करायची गरज. ताटिका वधिली तत्काळी कौशिक, विश्वामित्रांचे निजगुणा, मरेंद्र वाणी अपणा, तुझे धर्मदान दुष्ट निर्धाळन श्रीरामे. उशरलं नाही पाहिजे महाराज, 33 कोटी देवांचे राजे इंद्रदेव वखाणी करू लागले. कुणाची? सर्व देव विश्वामित्राची. कारण विश्वामित्राने प्रभू रामचंद्राची लक्ष्मणाची मागणी केली नसती तर इथवर आले नसते, यांनी यांच्या यज्ञाचं रक्षण केलं नसतं. म्हणून कुणाच्या निमित्तानं, एकाच्या काही वाडे निवाडे अनेकांची कोडे, कुणाच्या तरी निमित्तानं आपण बाळूमामाच्या दरबारात येतो आणि आपल्या दुःखाचं निवारण होतंय. म्हणून आपण त्याचे याचे पाय धरावं लागतात अगोदर. मला या मंदिरापर्यंत कुणी आणलं बाबा, मला आमच्या या वैरट महाराजाने आणलं, मग त्यांचे चरण धरायचे. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संताच्या चरणावर लीन झाल्यावर देवाची प्राप्ती होती, देव भेटतो या, पण अगोदर संताचे पाय धरावे लागतात. धरावे ते पाय आधी आधी त्यांचे पाय धरावे लागतात. तसं विश्वामित्राची स्तुती 33 कोटी देवाचे राजे इंद्रदेव करू लागले. ताटिका वधली तत्काळी कौशिकणाचे आनंद मिळी, श्रीरामा ते जीवे टाळी वाजवली, टाळी वाजवली, गुढी उभारावी, वाटती चालावी,
पंढरीची पण आनंदाने टाळी वाजवली, आपल्याला आनंद झालेला, आपण टाळी वाजवितो, पण इकडं माणसामध्ये काय माझ्या मनासारखं बोलला देव टाळी हातावर हात मारते बरं का, पण ही दुसरी टाळी असती पण मी सांगून गेलो इथं टाळी वाजवायला हाय काही करायची टाळी वाजली बरेच पाहिजे तर आपण इथं जर नाही टाळी वाजली तर मग कुठं वाजवावं लागती अरे माहिती का नाही तुम्हाला नाही आताच माहिती आम्हाला तर शनिवार भेटते तिकडे जाताना का म्हणत बाय आणि ते मग वाटावर आणि बाबा असं भेटते मग तिकडे टाळी वाजवावं लागते इथं राय टाळी वाजली एवढं ऐका नाही आता त्यांना इधर ना उधर बीच मी आदर मग तसं व्हावं लागतंय म्हणून इथं टाळी वाजवायला हाय काही करायची नाही पुरुष मंडळी असूत महिला मंडळी असूत इथं आल्यावर हातानं टाळी मुखानं ना श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणावं लागतंय या वाणीला वळण पाडावं लागतंय ना त्या वाणीला आपल्याला लय वळण आहे शिव्याचं द्या लागले का एक दुसऱ्याला एक चुकत नाही उभं एका नंबर न देत तुझं काय नु झालं वाय नु झालं मी म्हणतो या तिकडे निवडत उभा करा कुठं कुठं सिनियर असं नका ना कधी जाऊ माता मावली हो असं बोलत जाऊ नका वाणी ना आपली वाणी फार पवित्र आहे की देवाच्या नावाला त्या ठिकाणी खर्च करावी म्हणून तर दुःख आल्यावर माणूस देवाचं नाव घेतोय आता नामजप करावं लागतं महाराज सांगता बळवंताचं नामस्मरण करा इथं फक्त नामस्मरणच सांगते बरोबर आहे का नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नाही केला म्हणून महाराजाला पण माहिती नावाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने तुमचं सर्व विघ्नाचं निरसन करणार फक्त नाम आहे नाम आहे ते घेतलं पाहिजे म्हणून सर्व ऋषी मंडळीने टाळी वाजवली आनंद झाला का यज्ञाचं रक्षण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रानं केलं इंद्र सांगे विश्वामित्राशी अस्त्र विद्या देवी श्रीरामाशी हनुमान काल पाहिजे महाराज प्रभू रामचंद्राचं हे शौर्य पाहिलं इंद्रदेवाला विनंती केली विश्वामित्रा अरे ऋषीवर्या वर्ग कामाचं आहे म्हणले असं म्हणतात काय माणसं जो काहीतरी पुढे होऊन बनल बघा तसं रामाचा पराक्रम पाहिला आणि ते म्हणले ऋषीवर्या याच्यावर आणखी एक कृपा करा कोणची याला अस्त्र विद्येमध्ये परवीन करा म्हणले म्हणजे अनेक बलाढ्य राक्षसांचा हा राम काय करील निपांत करील कळी काळाला त्या ठिकाणी असणारा महागस सारील म्हणले एवढं याला परिपूर्ण करा अशी विनंती 33 कोटी देवांचे राजे इंद्रदेव आणि विश्वामित्राची करू लागले श्री रामा सारिके पात्र याशी सांगावे सचास्त्र विद्या सांगावी सा बीज मंत्र तो विश्वामित्र गुरुवर्या वा विश्वामित्र गुरुवर्या काय म्हणले माहिती का सचित्र सर्व मंत्रासहित त्याचं बीज मूळ असणारी विद्या तुम्ही त्या ठिकाणी टाकावा आणि पात्र योग्य म्हणले पात्र पाहून दान दिलं पाहिजे केलं पाहिजे रामाचं पात्र म्हणजे सुपीक जमीन आहे म्हणले हिच्यात काही युतीरा भूमीचे मार्ग सांगे कोंबाची लवलव आचार गौरव सोपुलीनाचे भूमीत जमिनीमध्ये जर पीक उगवलं का उगवल्या बरोबर त्याचा कोंब सांगतो कोंब त्याचं तेच सांगतो वा 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 काय जमिनीची क्वालिटी हो का ते उगवलेलं जे धान्य आहे का पीक आहे का हे त्या जमिनीची ओळख करून देते तसं इंद्रदेवानं पारख केली म्हणजे प्रभू रामचंद्राचं हे जे पात्र आहे का तुमची सर्व विद्या टाकण्यासाठी योग्य पात्र आहे मायबाप त्याचे फळ आपलंही हे पात्र आपण योग्य ठेवलं पाहिजे तवा याच्यामध्ये ज्ञान साठवल्या जाते तसं इथं बसून असं पोट्टासारखं बोलता पोट्टासारखंच आहे ना शिकवीला तेवढं आपलं पोपट पंची बरोबर का पोपट ज्याला शिकवीला तेवढंच बोलत असतं ते पण आपल्याला एक सवय लागली दोन पक्षी होते एक मायना एका शेतकऱ्याकडे त्यानं एक मायना पाळलेली होती आणि दुसरी एक शिळी होती हे दोन्ही असणार बाजारात घेऊन गेलं पण त्या मायनाला एक शब्द पाठवता कोणचा ती बाजारात नेऊन ती मांडली त्या माणसाने ती म्हणायची मय ना मय म्हणजे मी नाही मराठी त्याचा काय अर्थ होतो मैना म्हणजे मी नाही म्हणायची कोण म्हणायची मैना आणि ती शिळी जी होती का ते कुणी द्यायला ती म्हणायची म्हणजे प्रत्येक गोष्टीला ती म्हणायची आपण शिळी का माय नाही आपण कोण आहे मिया 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 म्या म्हणणार या शिळीकडे आला ना तो कसाही मनोज भाई आणि ते म्हणला मिया म्या म्हणणार आला तिकडं जावं लागलं ती मैना काय म्हणली माहिती का मैना
मैना मी नाही म्हणजे कुणी यायचं म्हणजे काय पाठवू बाबा काय पक्षी या गोड बोलतोय मी नाही म्हणतोय बघा ना सगळं काही करतय पण मी नाही म्हणतोय कुणी यायचे पैसे टाकायचे ती वाचली महाराज ती काय म्हणली मी काहीच मैना मी इथं काहीच नाही माझं इथं काहीच नाही मी काहीच करत नाही मी निमित्त मात्र हे ज्या मैनेला चमल का ती वाचली आणि म्या म्या म्हणणारी शिळी कसा याच्यात मी म्हणायचं नाही मी आणि माझे हे विसरले जायचे अंतकरण पार्थ संन्यासी जाण निरंतर त्वची देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुकू नका हे करणारा कुणीतरी वेगळाच आहे आपण फक्त निमित्ताला हे चाळक महाराजामुळे रामायण चलत नाही कुणामुळे चलत नाही कोणत्याच महाराजामुळे चलत नाही चलविणारा धनी वरी बसलेला आहे हे बाळूमामाचे कृपा आशीर्वादक म्हणून हे सगळ्याच्या सत्तेनं चलतंय इथं कुणाचंही काही नाही किती दिवस या ठिकाणी असणार काय मरवायचं इथं काय स्वरूप आणायचंय हे त्यांच्या हातामध्ये आपल्या हातात काही आहे का कुणाकुणाला गॅरंटी बाळूमामाच्या मंदिरावर राहून आपण घरी जातो म्हणून हातवारी करावर कोण कोण जाणार आहे घरी आपापल्या हातवारी करा घरी जायची गॅरंटी नाही का हातवारी करा ना घरी कोण कोण जाणार आहे आपल्या एकाला पण गॅरंटी नाही महाराज शनभंगूर नाही भरवसा इथून उठून आपण घरचा उमरा बघूत का दरवाजा बघूत का हे आपल्या हातात नाही घास हातीचा घास गेळ तेवढी सत्ता आपल्याकडे नाही म्हणून काय करा करावी तातडी परमार्थाची धरावी आवडी त्या ठिकाणी असणारी तातडीनं परमार्थ करावं लागतं संत समागमी आवडीनं धरावं लागतात पाय असणारे त्यावेळेस आपल्याला मुक्त होता येतंय मात्र या ठिकाणी हे सर्व असणार इंद्रदेव आणि विश्वामित्राला बोलू लागले ऐकून देवाचे वचना विश्वामित्र संतोषणा श्रीराम द्यालिंगण करिनिंबलोण सर्वस्वे करिनिंबलोण सर्वस्वे सर्वस्वपणाला लिंबोलन करू लागले ओवाणी करू लागले एवढा अधिकार इंद्रदेवाने सांगितल्याच्या नंतर विश्वामित्राला आनंद झाला कारण म्हणजे शिष्य आपल्याला भेटाव तर असंच भेटाव काय भाग्य असेल विश्वामित्राच ब्रह्मांडाचे नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला ज्ञान सांगायचे काय अधिकारी माणसं होते बाबा उगत ग्रंथामध्ये नाव येत नाही मी तर सांगत असतो ना आपलं वर्ष श्राद्ध झाल्यावर आपलं नाव निघत निघण म्हणून सांगता येत नाही हे त्रेता युगातलं रामायण आहे आणि याच्यामध्ये असणारे ग्रंथात नाव येते म्हणून तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती माग बाळूमामाने साधा अवतार धारण केला पण कीर्ती माग ठेवून गेले का नाही गेले दिगंबर विश्वर विभूतीन राहिल्या त्या कीर्ती जागा माझी गाव गाव मंदिर आहे बघाव तिथं असणार सर्व कीर्तीच असणार त्यांची माग आहे त्याची वाखाणी होती महाराज तस या ठिकाणी विश्वामित्राचा अधिकार होता लिंबलोन केलं ओवाळणी केली प्रभू रामचंद्राला आनंद वाटला आणि काय झालं तो म्हणे ताटिकावधीत येत सुरवरा सुख झाले परिमित मार्गस्था मार्ग निर्मुख हा प्रताप समर्थ श्रीरामाचा हा प्रताप समर्थ श्रीरामाचा जे समर्थ होते जे परिपूर्ण अवस्थेचे होते जे ब्रह्म अवस्थेचं असताना ज्यांनी सगुण स्वरूप धारण केलं होतं हा सर्व असणारा प्रताप म्हणले सुरुवातील देवदेवता वखाणी करू लागले हे सर्व कार्य कुणाचं आहे ते प्रभू रामचंद्राचं आहे यज्ञाचं रक्षण रामानं केलं एवढा प्रतापी असणारा पुरुषार्थी असणारा युग पुरुष असणारे म्हणजे कोण आहेत प्रभू रामचंद्र आहेत म्हणून बोलू लागले हे रघुनाथाचे परमचरित्र लोक त्रय अतिविख्यात पुढारी कथा परमाद होत श्रोते सावचित्त परिसावी श्रोते सावचित्त परिसावी कथा पुढे अद्भुत इथून पुढची पुढारा पुढची कथा म्हणजे अद्भुत आहे हे जे काय प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे का चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम एक एक अक्षर काय करतय अनेक महापातकाचा नाश करतय एवढं श्रेष्ठ पवित्र पावन असणार हे रामायण आहे याला व्यर्थ कमी समजू नका कारण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजाचे नवल कोण उतरे संपूर्ण
त्रिजगती त्रिजगतामध्ये आपल्या पूर्वजांचा उद्धार करणारे हे भावार्थ रामायण आहे. हे सुचलं कसं, इथं लावण्याचा योग कसा आला, हे सर्व आपोआप झालेलं आहे. आपण फक्त निमित्त आहे आणि म्हणून या फक्त वेळेचा या वाहत्या गंगेचा आपण त्या ठिकाणी स्वाद घेतला पाहिजे, स्नान केलं पाहिजे, दर रविवारी येऊन ते चार अक्षर ऐकले पाहिजे, इथं कुठंतरी स्थिर झालं पाहिजे. नाही तर आपलं तर दिवस निघल्यापासून संध्याकाळ बसतो, पळा 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 पळा. कोण बोलायले, आमचं काय चाललंय इकडं, तुमचं काय चाललंय मायलिकीचं, काय करावं बाबा, आहे का इथं येऊन भीतीच रामायण आहे का घर चालू रामायण इथं काय म्हणत प्रत्येक माणसाला वेळ आहे का. सर्व दे महाराज तुम्ही तिथून चलत येतात, बरोबर आहे का. आज कसं काय लवकर आला की माझ्या कासवाच्या गतीनं चालणारा माणूस चेहरे जिंकतो, आमच्या सारखा सशेवणी पाहणारा एक दिवशी थकून बसतो. रोज कुठं बी एक दिवशी जागला तो उशीर महाराज. काय करायचंय, तस हे चरित्र आहे म्हणले आणि या चरित्राचं जो कोणी श्रवण करील का त्याला मात्र त्या ठिकाणी म्हणले काय करावं. ऐकल्याच्या नंतर सावध व्हावं त्या श्रोत्याने, कारण श्रोता सावध असल्याशिवाय उपयोग नाही. हा जे कथेचे उधाणे जन्म मरणाचे उठे धरणे विषयांचे खत लाटणे गुढी उभवणे वैकुंठी. गुढी उभवणे वैकुंठी, आता वैकुंठाला गुढी उभा करता येते. विषयाचं खत पाणी विषय सर्व जिंकता येते. हे कशानं होतंय, श्रवण श्रवण करावं लागतंय, त्याचं मनन करावं लागतं, त्याचा निधी ध्यास करावा लागतो आणि त्यावेळेस साक्षात्कार होतो. पण हे तिन्ही व्हावं लागतंय. आपण काय स्मरण पुरा करत, इथं ऐकतो तिथून उठले की झाले, इथलं इथंच आपलं तिकडलं सुरू झालं पुन्हा लगेच. मग त्याच्यामुळे त्याचं स्मरण करावं लागतं, त्याचा निधी ध्यास लागावा लागतो आणि त्यावेळेस त्या जीवाला ब्रह्मस्वरूप होता येतं. वैकुंठामध्ये गुढी उभारावी उभारता करता इथे महाराज. पण त्याच्यासाठी काही करावं लागतंय, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी बाळूमामाच्या मंदिराची पंढरपूरची. आता तर काय, हा तुम्ही म्हणता जरू द्या तुमचं आता काय ते. हा मग तशी गुढी उभा करण्याकरता या